नमस्कार न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर्वप्रथम न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना न्यूज डंकाच्या संपूर्ण टीमकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राजकीय उलतापालत सुरू होती त्या दरम्यान पहिले बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला त्यानंतर लिस्ट्रस यांनी पंचेचाळीस दिवसात त्यांच्या पदाचा सुद्धा राजीनामा दिला आणि आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आलेत अर्थात या घडामोडीनंतर ब्रिटनमधल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला पण ऋषी सुनक पंतप्रधानपदी आले त्यामुळे भारतीयांच्या मानादेखील इथे उंचावले पण एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने एखाद्या दे देशात प्रशासकीय सेवेत उच्च पदावर जाण्याची ही काही पहिली वेळ नाही पण अर्थात ब्रिटन आणि भारताचा इतिहास पाहता ब्रिटनमध्ये भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधानपदी बसणं हे विशेष आहे पण जगभरातल्या अनेक देशांमध्ये भारतीयांचा डंका चांगलाच वाजलाय त्यांनी जबरदस्त यश मिळवलंय आणि मोठमोठ्या पदावर असते कार्यरत आहेत भारतीय वंशाच्या किमान दोनशे नेत्यांनी पंधरा देशांमध्ये महत्वाच्या सार्वजनिक पदांवर काम केलंय यापैकी किमान साठ व्यक्ती वेगवेगळ्या देशांमध्ये कॅबिनेट पदांवर आहेत आणि अर्थात ही अभिमानाची बाब आहे या नावांमधलं एक नाव म्हणजे ब्रिटनची धुरा आता ज्यांच्या हाती असणार आहे असे ऋषी सुनक ऋषी सुनक हे आत्ता पंतप्रधान झाले त्यापूर्वी ते दोन हजार पंधरा मध्ये पहिल्यांदा रिचमंड यॉर्कशायर इथून खासदार झाले होते आणि दोन हजार वीस मध्ये ऋषी सुनक युके मध्ये कॅबिनेट मंत्री बनले जुलै दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सुनक यांचा ट्रस यांच्याकडून पराभव झाला होता मात्र लिस्ट्रस यांनी पद स्वीकारल्यानंतर पंचेचाळीस दिवसातच पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले ऋषी सुनक हे हिंदू धर्माचं पालन करतात आणि ते कृष्णाचे मोठे भक्त आहेत त्यांनी ब्रिटिश संसदेत भगवद्गीतेची शपथ घेऊन हे मंत्रीपद स्वीकारलं होतं ऋषी यांनी म्हटलं होतं की भगवद्गीता अनेकदा तणावपूर्ण परिस्थितींपासून स्वतःला वाचवते आणि त्यांना कर्तव्यावर टिकून राहण्याची आठवण सुद्धा करून देते दुसऱ्या महत्वाच्या नेत्या म्हणजे कमला हॅरिस त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत कमला या अमेरिकन इतिहासातील पहिल्या महिला आहेत ज्या उपराष्ट्रपती बनल्या आहेत आणि या पदावर पोहोचणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत त्यांनी दोन हजार दहा आणि दोन हजार चौदा दरम्यान दोनदा कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल म्हणून काम केलं होतं दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत त्या युएस सिनेटर होत्या आणि दोन हजार एकवीस साली त्या अमेरिकेच्या एकोणपन्नासाव्या उपराष्ट्रपती बनल्या त्यानंतर या यादीत नाव आहे ते चांद संतोकी यांचं ते सुरिनामचे विद्यमान राष्ट्रपती पूर्वी ते पोलीस अधिकारी होते आणि त्यानंतर ते राजकारणात आले आणि राजकारणी बनले दोन हजार वीस मध्ये संतोकी हे सुरीनामचे नववे अध्यक्ष बनले त्या निवडणुकीत एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली पण त्यांनी वेदांसह संस्कृत सा श्लोक आणि मंत्र्यांचं पठण करून राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती हे विशेष त्यानंतर चर्चा होते ती अँटोनिया पोस्टा यांची पोर्तुगालचे ते सध्या पंतप्रधान आहेत आणि दोन हजार बावीस मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुका जिंकून ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले पंतप्रधान होण्यापूर्वी अँटोनिया यांनी संसदीय कामकाज आणि कायदा मंत्री लिस्बनचे महापौर म्हणून राज्य सचिव म्हणून सुद्धा काम केलंय मॉरिशियस या देशाचे पंतप्रधान प्रवीण जगन्नाथ हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत दोन हजार सतरा पासून ते मॉरिशियसचे पंतप्रधान आहेत दोन हजार मध्ये ते पहिले कृषी मंत्री आणि नंतर दोन हजार पाच मध्ये ते अर्थमंत्री बनले याच देशाचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन हे सुद्धा भारतीय वंशाचे दोन हजार एकोणीस पासून ते मॉरिशियसचे राष्ट्रपती त्यांची हिंदू धर्मावरची श्रद्धा खूप दृढ आहे ते भारतात आले होते आणि तेव्हा त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंगावर दूध अर्पण केलं होतं आणि बिहारमधल्या गया येथे बौद्ध मंदिराला सुद्धा त्यांनी भेट दिली होती अशी अजून कित्येक नावं आहेत जी आज जागतिक राजकारणात महत्वाची आहेत त्यामुळे अनेक देशांमधल्या राजकारणात भारतीयांचा डंका वाजलेला आहे आणि तो वाचतोय प्रशासकीय पातळीवर उच्च पदावर भारतीय लोक पोचले आहेतच पण जगात अनेक नावाजलेल्या आणि मोठ्या कंपन्या आहेत ज्याच्या उच्च पदावर आज भारतीय वंशाची लोक कार्यरत आहेत त्या कंपनीचा डोलारा सांभाळत त्यामुळे हे तर चित्र नक्कीच उभं राहिलंय की हिंदू धर्माची लोक ज्या ठिकाणी जातात ज्या देशात जातात तिकडे ते समोरस होऊन जातात अगदी तिकडचेच होऊन जातात आणि तसेच राहतात पण हे सगळं करत असताना स्वतःची पाळ ते विसरून जात नाहीत आयर्लंड देशाचे माजी पंतप्रधान लिओ वराडकर हे याचं एक उत्तम उदाहरण असू शकतं जेव्हा ते आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते तेव्हा कोकणातल्या मालवण इथल्या घरी येऊन त्यांनी अगदी मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला होता देवदर्शन केलं होतं त्यामुळे ते, ते आपल्या रूढी परंपरा अगदी अभिमानाने पाळत असतात जिथे जातात ज्या देशात जातात त्या देशाला भरभरून देत असतात देशाच्या विकासात अर्थव्यवस्थेत अमूल्य असं योगदान देतात आणि हे आता दिसून येत आहे अल्पसंख्याक आहेत म्हणून तिथे या राजकारण्यांना कोणी विशेष मतं द्यायला जात नाही तिथे काही असे विशेष गट नसतात जे या नेत्यांना मतं द्यायला जातील आणि हे नेते निवडून येतील पण हे लोक स्वतःच्या क्षमतेवर बुद्धिमत्तेवर स्वतःला सिद्ध करतात तिथल्या जनतेचा पाठिंबा मिळवतात त्यांची मनं जिंकतात आणि अशा मोठ्या पदांवर कार्यरत होऊन सारा कारभार बघत असतात हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या न्यूज रंकाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद